रक्षा कौन करेंगे? हाय गाइस, स्वागत है आपका आज के नए ब्लॉग में। हम जा रहे गांव के स्कूल 15 अगस्त सेलिब्रेट करने के लिए, तो चलो चलते हैं। तो पहुंच गए दोस्तों स्कूल में, चलो। जय 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 प्रभु पाहुणे माझे गुरुजन आणि बालमित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। ब्रिटिश साम्राज्या पासून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यांचा गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो। हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते, तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते। देशासाठी आपण आदर्श नागरिक बनवण्याचा प्रयत्न करू। जय हिंद। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि बालमित्रांनो, मी बबली संतोष रताळे आज मी तुम्हाला आपल्या तिरंग्याबद्दल माहिती सांगणार आहे, तर तुम्ही शांतपणे ऐका। तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे। उंची 2 भाग तर लांबी 3 भाग या प्रमाणात तिरंगा बनवला जातो। उंचीचे समान 3 भाग बनून सर्वात वरचा भाग नारंगी, मधला भाग सफेद पांढरा व खालचा भाग हिरवा रंगात रंगविला जातो। मधल्या भागामध्ये गर्द निळ्या रंगाचा अशोक चक्र असते। या अशोक चक्राचा व्यास सफेद पट्ट्याचा उंचीच्या 3 चतुर्थांश असतो। या अशोक चक्रावर 24 आणि असतात। एवढे मुलींनी माझे दोन शब्द संपवले। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि बालमित्रांनो, आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पांचाळ्यातून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्याचे भविष्याचे श्रेय मिळाले। आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने 1947 हे साल म्हणजे ऐतिहासिक साल। या ऐतिहासिक सालाच्या पवित्र घटनांच्या पावन स्मृतीत
आपण कायम ठेवलाच पाहिजे आणि कर्तव्य बुद्धीने आपण नेहमी आपण नेहमी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. जय हिंद. जय भारत. यानंतर अमृता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी अमृता संतोषीचा वर्गाचा तंजी विद्यार्थी. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द बोलणार आहे. तिरंग्याची ही रंग खूपच काही सांगून जातात. भारत देशाची खरी वळख आसमंती ठरवून जातात. जय हिंद. यानंतर जागृती आवाजी रक्त. आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व अतिथी माझ्या मित्र मी आज आपण तेज नेते 15 ऑगस्ट भारताचे भारत स्वातंत्र्य साजरा करत आहे. एकत्र जमला तय करून आपण आपला दिन भारतीय स्वातंत्र्य दिनाचे आदि दिवस मित्र भारतीय 15 ऑगस्ट 1923 रोजी इंग्लंडचे मुख्यालय आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारताला प्राणांचे बलिदान दिले. आजही आपल्या भारताला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रद्धा प्रमोद बोर्डे. मी तिसरीची विद्यार्थिनी. आज मी आपल्या समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त एक भाषण प्रस्तुत करणार आहे. हे भाषण आपण शांत चिंतन ऐकावे हे नम्र विनंती. वंदनीय गुरुजन कार्यक्रमात उपस्थित सर्व गावकरी व माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना आज 15 ऑगस्ट आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस. नवी भारत तिरंगा लवून मुद्रा करा. नवी भारत तिरंगा लवून मुद्रा करा. 8व्या देशभक्ताच्या बलिदानाला भारत मातेची जय बोलो. भारत मातेची जय बोलो. सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या चावडीतून मुक्त झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. आजच्या दिवशी भारतवासियांनी आपल्या देशाचे एक गुणगान गायले पाहिजे. त्याच्या पुढच्या पिढीला देशभक्तांनी प्रेरणादायी किती समजले पाहिजे. आज आपण भारतभर आनंदाने मावतो याचे कारण आपले भारतीय सैन्य रात्रंदिन सीमेवर पहारा देतात. त्या सर्व सैनिकांना माझा मानाचा मुद्रा म्हणून तर मला म्हणावेच वाटते. सीमेवर लढतो तो शूर जवान. सीमेवर लढतो तो शूर जवान. भारत मातेचे रक्षण करतो मात्र भूमीची वाढवतो छान तो शूर जवान. नमन माझे तया पुढे गर्जन जय बोलजा. नमन माझे तया पुढे गर्जन जय बोलजा. एवढी बोलणी माझी छोट संपवते. जय हिंद. यानंतर माऊली गायवळ. तयारी केली. अजून काही विद्यार्थी करणार होते. पुढच्या वर्षी आणखी विद्यार्थी करतील. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व मिळून एकदा जोरात ताळ्या वाजवू. समोर यावं आणि ती प्रतिमा अंगणवाडी सेविका यांना स्वतः द्यावी. तिकडे बाई. आज के ब्लॉग में इतना ही दोस्तों. मिलते हैं अगले नए ब्लॉग में.